हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी अजय सिंह अहिर, सायन उपासना केंद्र। योग्य वेळ आल्यावर बापू आपल्या भक्ताला योग्य ती गोष्ट नक्कीच देतो असा बऱ्याच जणांचा अनुभव आला असेल, आणि असाच एक मी अनुभव तुम्हाला सांगतोय। तसा मी वाहन चालकाचं काम करतो, गाडी चालवतो। माझे बॉस दर 3-4 वर्षानंतर चेंज होत असतात, आणि मला म्हणजे एक फॅमिली सारखं म्हणजे प्रत्येक बॉसने वागवलेलं। पण 2017 मला जे बॉस मिळाले ना, त्यांचा नेचर थोडा वेगळा होता। त्यांना म्हणजे ते लंडनवरून होते, आणि आपल्याला ते थोडंसं जमत नव्हतं त्यांच्याबरोबर। पण तरीसुद्धा पहिले 1 वर्ष त्यांच्याबरोबर काही एवढा त्रास झाला नाही। साहेबांना ऑफिसला ड्रॉप करायचो ना, त्यावेळेस मला बराच वेळ मिळायचा। जेव्हा फर्स्ट इयर होतं, त्यांचा घरचा ड्रायव्हर होता तेव्हा, तर मला गाडीमध्ये बसून उपासना करायला, आणि त्यानंतर रामनाम वही वगैरे लिहायचो। आणि जसं म्हणजे त्यांच्या घरच्या ड्रायव्हरला त्यांनी 1 वर्षामध्ये जॉबवरून काढलेला, आणि त्याच्यानंतर माझ्यावर वर्कलोड वाढला। म्हणजे साहेबांना ऑफिसला ड्रॉप करायचा, तिथून आल्यानंतर मग मॅडमची ड्युटी करायची, आणि मॅडम पण जास्त काय जाणार नव्हला, असं 1-2 किलोमीटरसाठी मला ते लांबून ऐरोलीवरून परत बोलवायचे। आणि पण त्या दरम्यान परंतु हळूहळू साहेबांनी ना माझी रविवारची सुट्टी ही कॅन्सल केलेली। शनिवारी रात्री त्यांची मुलं डिनरसाठी जायचे, आणि मग रविवारी 10:30 परत रिपोर्ट करायला सांगायचे। त्याच्यामुळे ते मला एक मेंटली हॅरेसमेंट होत होता। आणि हळूहळू मी बापूंना सांगत होतो, बापू हे काय चाललंय, म्हणजे त्रास होतोय मला, मानसिक त्रास होतोय, मी काय करू म्हणून। आणि कधी कधी असा पण विचार करायचो की नाही, आता मी या महिन्यात जाणार, साहेबांना सांगणार, मी जॉब सोडतो। परंतु तसं होत पण नव्हतं। म्हणजे काहीतरी असं चांगलं करायचं, मग परत 1 महिना असा ढकलला जायचा। असं करत करत 2017 2019 आलं। 2019 काय झालं की साहेबांची दिल्लीची एक गाडी होती, त्या गाडीचं ॲक्सिडेंट झालं। आणि मग साहेबांनी मला विचारलं की तू माझी गाडी घेऊन दिल्लीला येऊ शकतोस का? तर मी साहेबांना बोललो, हां चालेल, मी येतो गाडी घेऊन दिल्लीला। तर त्यांनी मला सांगितलेलं की तू दिल्लीला ये, गाडी सोड आणि परत ये, 2-3 दिवसानंतर परत मुंबईवरून दिल्लीला ये, गाडी घेऊन परत ये। तर मी साहेबांना डेट विचारली, साहेब कुठे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत। मग साहेबांनी त्यांची डेट सांगितली, पण मी 23 तारखेपासून 3 तारखेपर्यंत, म्हणजे 23 डिसेंबरपासून 3 जानेवारीपर्यंत माझा हा प्लॅनिंग आहे। तर मग मी साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब मी म्हणजे गाडी तुमच्याकडे सोडतो, आणि तसंच मी माझं फिरून घेतो, म्हणजे मला पण तिथे मथुरा वृंदावन वगैरे जायचं होतं। तर साहेब बोलले, हां चालेल। आणि मग त्यांना विचारलं, दुसरा कोण आहे का माझ्याबरोबर गाडीमध्ये? तर ते बोलले, नाही तू एकटा यायचा आहेस आणि एकटा जायचा आहेस। तर मी सरांना म्हणजे रिक्वेस्ट केली की सर मी माझ्या मिसेसला घेऊन येऊ का? तर सर बोलले, हां ठीक आहे चालेल। तर एक लहानपणापासूनची इच्छा होती की मला मथुरा आणि वृंदावन बघायचं आहे, परंतु मी अशा प्रकारे बघेन असा कधी विचार केला नव्हता। आणि मी मग मी मिसेसला घेऊन तसं फिरून वगैरे आलो। त्याच्यानंतर आल्यानंतर माझ्या आणि साहेबांचा थोडा डिस्प्यूट जास्तच झाला, आणि मी मनातून विचार केला आणि बापूंना सांगितलं की बापू आता मला हे हॅरेसमेंट जमत नाही आहे, मी आता काम सोडतो, सॉरी। आणि ॲक्च्युली त्याच्यात जस्ट थोडे दिवस अगोदर बापूंच्या प्रवचनमध्ये बापूंनी सांगितलं होतं की अरे ती नोकरी टिकवा, ती सोडू नका जोपर्यंत तुम्हाला दुसरी भेटत नाही। आणि याच्यामध्ये हॅरेसमेंट पण एवढं होत होतं ना की मी ते करू शकत नव्हतो। पण मी राय हा करता करता फेब्रुवारीमध्ये जॉब सोडला 28 फेब्रुवारीला, आणि 4 मार्चला मला दुसरी ड्युटी मिळाली 2020। त्या साहेब CEO आहे, तर त्यांच्याबरोबर मी जवळजवळ म्हणजे शनिवार रविवार सोडून फक्त 12 दिवस ड्युटी केली, आणि लॉकडाऊन लागला। लॉकडाऊन लागल्यानंतर मला मनातून तर थोडी अशी धाकधूक होती, मी बापूंचा धावा चालू होता की बापू लॉकडाऊन लागलाय, नवीन नोकरी आहे। आणि ॲक्च्युली या लॉकडाऊनमध्ये ना बरेच ड्रायव्हर बेरोजगार झालेले आहेत, साहेब ऑफिसला जात नाही आहे, ड्रायव्हर ठेवून कोण पगार देणार आहे, असा विचार चालत होता। एप्रिल महिन्यामध्ये तर सॅलरी बरोबर मिळाली मार्चची, परंतु मे महिन्यामध्ये जरा जास्त धाकधूक व्हायला लागली की काय म्हणजे सॅलरीचं काय होईल, कसं होईल। परंतु एप्रिल महिन्याची सॅलरी मेमध्ये मिळाली, आणि असं करत करत मी 1.5 वर्ष घरी बसून पगार घेतलेला आहे, आणि ही बापूंच्या शिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही। हा जो 1.5 वर्ष आहे लॉकडाऊनमध्ये, माझ्याकडून त्यावेळेस बरीच उपासना करून घेतली बापूंनी। मी बापूंचे 3 ग्रंथ वाचून काढले, मी रोज माझ्या 16 माळ होत होत्या, आणि प्लस 1 रामनाम वही लिहून व्हायची, डिजिटल रामनामवही, म्हणजे ती 1 वही 1 दिवसात 1 लिहून व्हायची। एकूण 1 उदरनिर्वाह जे बोलतात ना, ते खरोखर बापूंनी चालवलेले आहे। त्यांच्या व्यतिरिक्त हे कोणामध्येच एवढी ताकद नाही की तो कोण असं करू शकतो। बघा ना, म्हणजे
ज्या साहेबांबरोबर माझा डिस्प्यूट होता त्याच्याबरोबर मी 2.5 वर्ष काढली. मला योग्य वेळेस हा लॉकडाऊन लागायला त्याच्या जस्ट अगोदर बापूंनी तिथून जॉब सोडायला लावला, दुसरा जॉब दिला आणि घरी बसून पगार दिला. ह्याच्या व्यतिरिक्त जर अजून काय पाहिजे माणसाला. हरिओम श्रीराम अंबत्या.